आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. परमात्म्याचे ध्यान रोज 10 मिनिटे केल्यास मानव दिवसभरासाठी उत्साही व समाधानी राहील. सुनंदा बहेनजी, क्षेत्रीय संचालिका, पुणे झोन. परमात्म्याचे ध्यान दररोज 10 मिनिटे केल्यास मानव दिवसभरासाठी उत्साही आणि समाधानी राहील, असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या पुणे झोनच्या क्षेत्रीय संचालिका सुनंदा बहेनजी यांनी केले. कागल येथे महाशिवरात्री निमित्त ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या नूतन हॉलच्या उद्घाटन प्रसंगी सुनंदा बहेनजी बोलत होत्या. बहेनजी पुढे म्हणाल्या, मनुष्य सर्व क्षेत्रात समाधानी नाही, तो सतत दुःखी आहे. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर या लोभांमुळे मानवाला दुःख व यातना भोगाव्या लागतात. दुःखातून दूर होण्यासाठी दररोज सकाळी 10 मिनिटे ध्यानस्थ बसा. स्वतःशी दररोज 10 मिनिटे बोला. तुमचा संपूर्ण दिवस आनंदमयी व उत्साही जाईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सत्ययुग येण्यासाठी सर्वांनी ईश्वराला शरण जावे, त्यामुळे जगातील दुःखे कमी होऊन संपूर्ण मानव सुखी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कागल या राजकीय व ऐतिहासिक नगरीत राजश्री बहेनजी यांनी 3 मजली ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाची वास्तू उभी करून फार मोठं काम केलं आहे, असे गौरवोद्गार सुनंदा बहेनजी यांनी यावेळी काढले. कार्यक्रमात सेवा संघाच्या संचालिका राजश्री बहेनजी, नीता बहेनजी, अनिता बहेनजी, प्रियंका बहेनजी, योगिनी बहेनजी, संध्या बहेनजी, सुभाष भाई, नगराध्यक्ष माणिक माळी यांच्यासह उपनगरातील सर्व माता भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील.